धाराशिव येथे भाई उद्धवराव पाटील जीवन गौरव पुरस्कार व स्वातंत्र्य सैनिक सत्कार सोहळा ह्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आले असता त्यांनी उस्मानाबाद मध्ये काय बोललं की त्याचा मोठा स्फोट होतो असं म्हणत जयंत पाटील यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला बगल दिली. मला काहीच त्याच्यावर बोलायचं नाही. दुसरा काही प्रश्न असेल तर विचार. पुण्याच्या दोन जागेची निवडणूक आहे, आघाडी म्हणून लढवणार आहात म्हणून काय काय चाललंय? काय आघाडी म्हणून लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, एक दोन दिवसात ठरेल त्यावर. माघार म्हणजे बिनविरोध व्हावी अशी विरोधी पक्षाकडे असतं, माझं मागणी करतो त्याच्याकडे काही रिस्पॉन्स आपण त्यांना कसं देतात काय असतं माझं? आम्ही एकत्रित बसून त्याच्यावर रिस्पॉन्स काय करायचं ते ठरवू. पाच विधान परिषदेच्या जागांच्या निवडणुका झाली विजयाचा दुःखद विश्वास आहे. चांगला विश्वास आहे, अतिशय चांगल्या निवडणुका हे आम्हाला यश मिळाले. काही ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला आहे असे आता माहिती यायला लागलेलं आहे, पण तरी महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त निवडणूक होत उमेदवार निवडून येतील असं आम्हाला वाटतं. प्रकरणी विविध पक्षांनी ईडी सीबीआयची चौकशी मागणी केली, राष्ट्रवादी यात कुठे दिसली नाही? असं आहे की ती माहिती उपलब्ध झालेली आहे, आता त्याच्यावर सरकार काय करते हे पाहायचं. त्याच्यात आता मागणी कुणाकडं कोणी करायची हा प्रश्न तयार झालेला आहे. पंतप्रधान मोदींची दौरे आहेत, अभिभाषणामध्ये राष्ट्रपतींनी असं म्हटलं की मोदींमुळे देशातील भ्रष्टाचार कमी झालाय, वक्तव्यावर तुम्ही कसं पाहता? परत भ्रष्टाचार कमी झाला, मोदींमुळे भ्रष्टाचार कमी झाला. अरे ह्याला काही अलीकडचे दाखले दिले तर उत्तर काय तुम्हाला माहितीच आहे. आता नको द्यायला. उस्मानाबाद मध्ये बोलल्यावर ते फार त्याचा स्फोट होतो. बोलायचं प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या खासदारांची बैठक बोलवली, त्यामध्ये फक्त विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीचेच खासदार उपस्थित होते, शिवसेना आणि काँग्रेसचे उपस्थित नव्हते, कसं बघता तुम्ही? मला माहित नाही दुसरे पक्ष का उपस्थित राहिले नाहीत, पण लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या अधिवेशनाच्या आधीच्या बैठका असतात. तर महाराष्ट्राचे प्रश्न कोणते सरकारने कुठपर्यंत नेले आहेत आणि लोकसभेच्या सदस्यांनी कशी त्याला पुढं साथ द्यायची आणि प्रयत्न करायचे याची चर्चा होती. त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं काँग्रेस आणि मला माहीत नाही कशासाठी का. मला मी अनभिज्ञ आहे त्या बाबतीत, त्यामुळं त्यांच्या गैरहजेरीबाबत मी बोलणं योग्य नाही. बजेट करून काय अपेक्षा करता केंद्राचं बजेट येतंय काय? आता रुपया 82 रुपयावर पोचलेला आहे डॉलर, तो 100 वर पोचण्याचा प्रवास होऊ नये याच्यासाठी काहीतरी प्रयत्न त्यांनी करावेत. इंधन पेट्रोल डिझेल गॅस महागला आहे, भारतातल्या सगळ्या गृहिणी आज नाराज आहेत कारण गॅस 1000-1200 रुपयावर मिळून पोचवलेलं आहे. या देशात महागाई एवढी प्रचंड वाढलेली आहे की त्याच्यातनं देशातली सामान्य जनता अस्वस्थ झालेली आहे, त्यासाठी हे सरकार काय करणार आहे हे पाहू. सर मंत्रिमंडळ विस्तार लांबीवर पडता, फेब्रुवारीमध्ये होईल म्हणतात, होईल? आता मी मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून नाही आहे, जे आहेत त्यांना हा प्रश्न विचार. मला काय माहिती, मी विरोधी पक्षाचा एक आमदार आहे, आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार ही करणार का नाही करणार याच्यावर मुख्यमंत्रीच भाष्य करू शकतात, त्यांना विचारत. नाही ते काय अशा वक्तव्यावर बोलण्यात काय अर्थ नाही, कुणाला किती